हाय, मी अमृता देशमुख. लवकरच 98.3 मिरचीची नवी आरजे म्हणून तुम्ही मला दररोज ऐकू शकणार आहात. पण आज मला असं कळलं की मिरचीच्या स्टुडिओमध्ये झोंबिवलीची टीम आली आहे आणि मला राहुलच नाही गेलं. म्हटलं काहीतरी प्रश्न विचारायलाच हवे, नाही का? साधे, सोपे, सरळ, अगदी माझ्यासारखे. चला तर मग, आज माझा हा पहिला दिवस आहे आरजे म्हणून परफॉर्म करताना. सो झोंबिवलीची टीम इथे आलेली आहे आणि त्यानिमित्ताने मी काही गोष्टी तुम्हाला अशा सांगणार आहे, विचारणार आहे की हे खरं आहे का. हे मी नाही काढले ते प्रश्न, हे मी ऐकलेलं आहे. ऍब्सोल्युटली मी नाही काढले म्हणजे मला कल्पना. सो मी कन्फर्म करणार आहे की हे खरं आहे की नाही. आणि विश्वास आहे तुझ्यावर, इनोसेंट वाटतेस. सो एका वेगळ्या मुद्द्यावरती मी बोलणार आहे की आतापर्यंत तू सगळ्या ज्या वेब सिरीज फिल्म्स केल्या, बऱ्याच याच्यामध्ये तू किसिंग सीन्स दिले. तर जेव्हा तुला ही फिल्म ऑफर झाली होती, मी ऐकलं की ही फिल्म जेव्हा तुला ऑफर झाली होती तेव्हा तू आदित्यला सांगितलं होतं की किसिंग सीन असेल तरच मी करणार आहे, ज्यावर तो हो म्हटला. मी असं ऐकलंय की सेटवर गेला तुला कळलं की तुला वैदईला नाही तर झॉम्बीला किस करायचं. हो, पण मला ऍक्च्युली त्याचं खूप छान वाटलं, कारण म्हणजे वैदई पेक्षा ते झॉम्बीज जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत होते असं वाटलं. आणि मला असं वाटलं नाही, आता खरं त्यातलं असं आहे की किसिंग सीन होता त्या स्क्रिप्ट मध्ये, पण वैदईची नो किसिंग पॉलिसी आहे. सो शी डझंट किस ऑन स्क्रीन, त्यामुळे मग ती म्हणली की मी हा सीन करणार नाही. तर मी जवळपास बॅकआउट केलं होतं सिनेमात, पण मी म्हटलं नाही असं नको आपण करूया सिनेमा, पण मी तेवढ्यासाठीच सिनेमा करतो ना, त्याची ती इच्छा मी करून. हा, म्हणजे मला इतकं आवडतं किस, मी ऑन स्क्रीन म्हणते किस मला एवढं आवडतं की मी एडिट केलं ना, मला खूप आवडतं किस. सो आता ललितला इकडे इकडे सगळेच. तुम्ही असं ऐकलं की झॉम्बीज जेव्हा तुझ्या घरी आले होते स्क्रिप्ट रिडिंग साठी, तेव्हा त्यांनी तुझ्या काळं घर पाहिलं आणि त्यांनी तुला विचारलं की तू कुठला झॉम्बीचा व्हेरियंट आहे, झॉम्बी क्रॉन वगैरे आहेस? त्यांनी मला विचारलं, पण मग मी त्यांना सांगितलं की नाही नाही ते नजर लागू नये म्हणून. ऐकलंय की तुला झॉम्बीज मध्ये तुझा सोलमेट फायनली सापडलाय, कारण ह्युमन्स कमी पडतायत, तुला कोणीच आवडत नाहीये, ना मुलगा ना मुलगी, पण मग तुला झॉम्बीज मध्ये आता फायनली मिळालंय आपलं, असं मी ऐकलंय. हो, अगदी खरंय, अगदी खरंय. तर आम्ही शूटिंग करत असताना झॉम्बी मला सापडला आणि मला त्याच्यातलं एकाग्रता, त्याची कन्सिस्टन्सी, त्याचा स्पीड, फोकस, न थकणं, सगळ्याच गोष्टींचं म्हणजे स्टॅमिना. आणि मला वाटलं की अरे हे कमाल आहे यार, हे कमाल आहे. मी किती धावलो तरी ही व्यक्ती माझ्या मागे धावणारच आहे शेवटपर्यंत. शिट, आय एम जेलस. सो वैद्यांनी असं ऐकलंय की जर कोणाला सेल्फी काढायचा असेल आणि रात्र असेल, तुझ्या शेजारी उभं राहून सेल्फी काढला किंवा समोर उभं राहून सेल्फी काढला तरी तो हॅशटॅग संकेत म्हणून खपू शकतो. इज इट ट्रू? लोकांना वाटते तर असेल. अरे खरं ना, त्या दिवशी शूटिंगला एक स्पॉट बंद पडला होता. सांग ना तो किस्सा. उभी राहिली होती ते. हो, तिला उभं केलं शूटिंग. एक्स्ट्रा चार्ज केलंस का पण मग त्याचं? नाही, प्रेमाचा तर काहीच नाही. मला आता विचारायचंय तृप्तीला, तृप्ती झॉम्बीज ना मराठीत काय म्हणतात? ठीक आहे, तुम्ही ते झॉम्बीज झोंबिवली वगैरे केलं, झॉम्बीज ला मराठीत झोंबी म्हणतात. अंखावे. चावरे इज नाईस. तिला अंखावे म्हणून चावरे तुला सुचू शकतो का? तुम्ही चावरे सांगायचं मला. तुझं खूप आवडतं तुझ्या सफाईने बाजू बदलते. ओके, सो थँक्यू सो मच. माझ्या आरजेच्या प्रवासाची सुरुवात आज तुमच्यापासून झाली. थँक्यू सो मच. आय वॉज नर्वस, थ्रिल्ड, एक्साइटेड, ऑलमोस्ट लाईक आय वॉज पीएमएसिंग, बट आय मेड इट थ्रू. इट्स ओके. सो thank you so much. All the best. All the best.